भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर तसंच सदाभाऊ खोत हे देखील खोत आणि पडळकर यांनी रात्रभर मैदानातच मुक्काम केला. सरकार ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही असा पवित्राच एसटी कर्मचाऱ्यांनी घेतलाय. संपकरी कर्मचाऱ्यांची मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत काही आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा घेतलेला आहे. लेकरा बाळांसह आझाद मैदानात हे एसटी कर्मचारी दाखल झालेले आहेत. त्याचप्रमाणे राज्यभरातून आता लेकरा बाळांसह आझाद मैदानात या असं आवाहन गोपीचंद पडळकर यांनी देखील केलेलं आहे. दोन दृश्य आपण पाहतोय. काल रात्रीपासूनच गोपीचंद पडळकर हे आझाद मैदानावर आहेत आणि त्यांच्याशी खास बातचीत केली आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांनी. पाहूया. एसटी कर्मचाऱ्यांचा संप जो आहे तो अजूनही सुरू आहे. आपल्या सोबत भाजप आमदार गोपीचंद पडळकर आहेत. आज 14वा दिवस आहे. आजचं आंदोलनाची रूपरेषा कशी असणार आहे, कारण कालची बैठक जी आहे ती सुद्धा निष्पन्न झालेली आहे, कुठेही तोडगा जो आहे तो निघालेला नाही. बघा, आज संपाचा 14वा दिवस आहे. महाराष्ट्रातील गुरगरीब प्रवाशांना पण याचा त्रास होतोय, परंतु सरकार दुतोंडी भूमिकेमध्ये बोलतोय. मीडियामधून तुमच्या सांगते की कर्मचारी आमच्याबरोबर चर्चेला येत नाही, आम्ही चर्चा कोणाशी करायची. आणि काल मग आम्ही सदाभाऊ यांच्या नेतृत्वाखाली विदर्भ, मराठवाडा, खान्देश, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई अशा प्रत्येक विभागातील एक एक कर्मचारी आणि दोन महिला कर्मचारी घेऊन शिष्टमंडळ पाठवलं. तिथं गेल्यानंतर मंत्री महोदय त्यांच्याशी बोलायला नीट तयार नाहीत. मला तुमच्याशी चर्चा करायची नाही, कर्मचाऱ्यांच्या बरोबर मला बोलायचं नाही, पण सदाभाऊ आले तर मी बोलतो. म्हणजे इतकी मगरुरीची भाषा, इतकी घमेंड यांना कशाची आल्या हेच कळत नाही. एका बाजूला 35 मराठी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलीत आणि मराठीच्या नावानं मताचा जोगवा मागणारी ही मंडळी आज त्या विषयावरती काही बोलत नाहीत. म्हणजे तुम्हाला तुमचं खायचं आणि दाखवायचं दात पूर्णपणे वेगळं आहे. आज त्या थंडीत सगळी लोक तिथं झोपलेत. महिला आहेत, त्यांची लहान मुलं आहेत, त्यांना हातरायला नाही, पांघरायला नाही, तिथं शौचालयाची सोय नाही आणि त्याचं काहीच यांना नियोजन पडलं नाही. आणि म्हणून मी यांचा आज जाहीरपणे निषेध करतो. आणि आज आमच्या आंदोलनाची दिशा आम्ही आता तिथं कर्मचाऱ्यांशी बोलून पुढचं काय करायचं ते आम्ही त्यांच्याबरोबर बसून ठरवू. वारंवार सत्ताधारी पक्ष किंवा प्रमुखांनी परब सुद्धा म्हणतात की राजकीय पक्ष जे आहेत जे चिथवणी करतात, त्यामुळे हे असं जर आंदोलन वाढलं तर कर्मचाऱ्यांनाच हे सगळं भारी पडेल असंही म्हटलेलं आहे. नाही नाही, कर्मचाऱ्यांच्या वरती दबाव टाकण्याचा त्यांनी नाना प्रकारे प्रयोग केलाय. म्हणजे त्यांना सस्पेंड करायच्या नोटीस दिल्या, काल तर हजारोच्या वर संख्या त्यामध्ये गेलेली आहे. त्यांच्यावरती अवमान याचिका दाखल करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. म्हणजे तुम्ही त्या कर्मचाऱ्यांचे अश्रू पुसण्याच्या ऐवजी त्यांना तुम्ही दबावात ठेवताय. तुम्ही त्यांची बाजू समजून घ्या ना, ते कशासाठी असं करतायत. सरकारनं हायकोर्टामध्ये कमिटी स्थापन केलेली असताना सुद्धा त्यांचा कमिटीवरती का विश्वास नाही याच्या तुम्ही खोलामध्ये जावा. माणूस आत्महत्या करतो, काय शेवटची परिस्थिती आल्याशिवाय तो आत्महत्या करत नाही. त्या आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी तुम्ही काय करताय? त्यांचे डोळे पुसण्यासाठी तुम्ही त्यांच्या घराकडे गेला? नाही गेला. इतकी लोक आत्महत्या करून मेली, त्यांच्या घरी एकही माणूस सरकारचा गेला नाही, परिवहन मंत्री गेले नाहीत किंवा मुख्यमंत्र्यांचं दोन ओळीचं पत्र गेलं नाही. मग तुम्हाला काय पडलं या लोकांचं? 1 लाख लोक आहेत ही, तरी सुद्धा तुम्ही आज तिथं खासगी प्रवासी वाहतूक करायला तिथं परवानगी दिली आहे. देण्याबद्दल हरकत नाही, पण तुम्ही त्यांचे डबल ट्रिपल रेट घ्यायला लागलेत, त्यांची लुबाडणूक करायला लागलेत. म्हणजे तुम्हाला त्यातून पण हप्ते घ्यायचे आहेत का? खासगी वाहतूक चालू करून त्यांच्याकडून जास्तीचे हप्ते गोळा करायचे आहेत का? तुमचा नेमका हेतू काय आहे तो महाराष्ट्राच्या जनतेसमोर तुम्ही स्पष्ट करा. मुंबई आम्ही सोडणार नाही जोपर्यंत याचा निर्णय होत नाही तोपर्यंत. सदाभाऊ खोत आपल्या सोबत आहेत. भाऊ, ज्या प्रकारे रात्रभर थंडीमध्ये सगळे कर्मचारी सह कुटुंब बसलेले आहेत, सरकार कुठेतरी निर्णय जो आहे आता अजून घेता दिसत नाही काय? मराठी माणूस त्याच्या हाताला काम मिळालं पाहिजे, मराठी माणूस थकला पाहिजे, एवढा जप करत होता. मग आता मराठी माणूस येऊन बसला इथं मैदानात, अरे प्याला पाणी तर द्यायचं नाही का? तुमच्या ताब्यामध्ये महानगरपालिका आहे, राज्य तुमच्या ताब्यामध्ये आहे. तुम्ही साधं मराठी माणसाला पाणी पाजू शकत नाही ही लायकी आहे तुमची? आणि मग कशाला मराठी माणसाच्या बाजूनं गळा काढता? अरे या आमच्या गावाकडं, तुम्हाला जेवायला वाढतो आम्ही. बघा गरिबाची दानत काय असते. आणि एकंदरीत एखादा एस टी महामंडळाचा अधिकारी तिथं येऊ शकला असता कर्मचाऱ्यांच्या पैसे. मी
मागच्या सरकारमध्ये होतो, किमान आम्ही टेबलवरती बसून काय करता येईल, काय करायला पाहिजे, बरं असं काय तुमची मागणी आहे, मग काय करावं लागेल तुम्ही सांगा, त्याच्यामध्ये मार्ग काढत होतो. हे आता म्हणते तू कोर्टानं सांगितलं, तू कोर्टानं सांगितलं, मग दे ना राजीनामा. मी म्हणतो परिवहन मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. आणि 29 माणसं मिली, हसते ती माणसं मिली, ती कशा कशाने मिली, कशा कशाने मिली, ती काय गांजा पिऊन मिली ते का? अरे कुठंतरी मनामध्ये आदर भावना खऱ्या अर्थानं या लोकांच्यासाठी पाहिजे. तुम्ही नाही आज तिथे येऊन बसले, ते त्यांना जेवण आहे का नाही, ते काय खातील, लहान लेकरं आहेत, लहान लेकरांची सुद्धा तुम्हाला दया नाही. काल अख्खा दिवसभर नांदेड जिल्ह्यातली लहान मुलं घेऊन बायकांना पोलीस स्टेशनला अख्खा दिवस बसवला तुम्ही, ना चहा दिला कुणी, ना त्यांना जेवण दिलं, ना कुणी पाणी दिलं. एवढी क्रूरता तुमच्यात आली कुठून? हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आमच्या दृष्टीनं जय पराजय किंवा युगो ही आमच्या डोक्यातली कल्पना नाही आहे. ठीक आहे, तुम्ही आंदोलन मोडून काढणार का देणार नाही हे नियतीला माहीत असेल, आम्हाला माहीत नाही. पण समाजामध्ये तुम्ही कसं वागताय हे तर निदान जात आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातली जनता ही या कामगारांच्या बरोबर आहे. आणि याला विनाकारण तुम्ही मग हा पक्ष त्याला डोकं फिरवत आहे. सगळं डेपो बंद झालं काय ते पक्षामुळे झालं का? कोण कुठला पक्ष झेंडा घेऊन आला त्या डेपो बंद करायला? म्हणजे तुम्हाला एखादा विषय डायव्हर्ट कसा करायचा या दृष्टीनं तुमचा खटाटोप आणि प्रयत्न चाललेला असतो. या तसं करू नका. तुम्ही या लोकांच्याकडं माणूस म्हणून बघायला शिका. आणि मराठा मराठी माणूस मराठी माणूस मी आवर्जून सांगतो, इथं मराठी माणूस मरायला लागलाय, तुमचा महाराष्ट्रातला माणूस मरायला लागलाय. इथं मराठी माणूस येऊन बसलेला आहे, पाकिस्तानातला नाही येऊन बसलेला, चीनमधला नाही येऊन बसलेला. या ना मराठी माणसाला भेटायला कुठे गेले शूरवीर, रोज बोलते ते टीव्हीवर, योग बी या यांच्या बाजूने बोलायला तयार नाही, अजिबात नाही. आणि म्हणून निश्चितपणानं आंदोलन तीव्र होईल. महाराष्ट्रामध्ये एकही एसटीच चाक फिरणार नाही. हळूहळू महाराष्ट्रातला सर्व वर्ग सर्व समाज या एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने उतरलेला आहे.